मुख्यमंत्री कोण हे संख्याबळावर नाही तर त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर ठरणार. टीव्ही नाईनच्या मराठीच्या मुलाखतीमध्ये विनोद तावड्यांचं सूचक वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी जनादेशाशी गद्दारी केली. 2019 ठाकरे काँग्रेससोबत गेल्यानं विनोद तावडेंचा हल्लाबोल. महायुती 160 ते 165 जागा जिंकणार भाजप. 95 ते 110 शिंदे गट, 45 ते 50 आणि अजित पवार गट 25 ते 30 जागांवर विजयी होईल. टीव्ही नाईनवरील मुलाखतीत विनोद तावडेंचा दावा. महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे या अख्यायिकेची गरज नाही. इंग्रजी वृत्तपत्रातील मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य. तर माझ्या सभांवर लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न, पंकजा मुंडेंचा आरोप. भाजपमध्ये दोन भाग झालेत. पंकजा आणि देवाभाऊ वेगवेगळे बोलतात. बटेंगे तो कटेंगेच्या पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंचा भाजपावर निशाणा. बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है अशी विधानं तेढ निर्माण करणारी. भाजपला अशा राजकारणाचा फायदा होणार नाही, नवाब मलिकांचं वक्तव्य. श्रीगोंद्यात उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी. तर दापोलीमधील हेलिपॅडवर आदित्य ठाकरेंच्याही बॅगाही निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांनी तपासल्या. लोकसभेत लोकांनी दणका दिल्यावर मी लाडकी बहीण झाली. नाव न घेता सुळेंचा अजित पवारांवर निशाणा. आडनाव कधी कर्तृत्व असू शकत नाही, 5 समस्या मांडू शकत नाही असा चेहरा हवाय का? सदा सरवणकरांची मुलगी प्रिया सरवणकर यांचा अमित ठाकरेंवर निशाणा. सुनील केदार मारुतीच्या बेंबीतला बिनचू. शिवसेनेला गद्दारीची भाषा सुनील केदार यांनी शिकवू नये. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी बंडखोराला पाठिंबा दिल्यानं भास्कर जाधवांची टीका. तुमचंच मीठ खाऊन तुमचा अपमान केलेल्याला त्याची जागा दाखवण्यासाठी आमची भूमिका. जयस्वालांच्या उमेदवारीचा संदर्भ देत सुनील केदारांचं ठाकरे गटाला स्पष्टीकरण.